सल्ला असा आहे की कंदकूज येण्याची वाट पाहायचीच नाही. आलं लागण झाली की 20 ते 21 दिवसात रोटपीठ सोडणं गरजेचं आहे. नमस्कार शेतकरी बंधू आणि भगिनींनो, केबी बायोऑर्गॅनिक्स मधून मी कृषी तज्ज्ञ शीतल माने. मुक्काम पोस्ट शिंदेवाडी ललगुण तालुका खटाव जिल्हा सातारा येथील प्रगतशील युवा शेतकरी श्री संग्राम फाळके यांच्या आले पिकामध्ये आज आपण आलेलो आहोत. तर आपण यांना आले पिकामध्ये येणारी जी समस्या आहे मूळकूज आणि कंदकूज याच्या नियंत्रणासाठी, याच्या प्रतिबंधात्मक नियंत्रणासाठी आपण यांना रूटफीट आणि बॅलन्सटिक या औषधांचा सल्ला दिला होता. तर या औषधांचा रिझल्ट त्यांना कसा वाटला याबद्दल आपण त्यांच्याकडूनच सविस्तर माहिती जाणून घेऊया. नमस्कार सर. माझं नाव संग्राम फाळके, शिंदेवाडी ललगुण तालुका खटाव जिल्हा सातारा. सर, आपण आपल्या आले पिकामध्ये प्रतिबंधात्मक नियोजन करण्यासाठी रूटफीट आणि बॅलन्सटिकचा वापर केलेला आहे, तर या औषधांची माहिती तुम्हाला कुठून मिळाली सर? आमच्या शेजारील गाव डिस्कळमधून कृषी सेवा केंद्र आहे, त्यामधून अभिजित माळी यांनी मला रूटफीट वापरण्याचा सल्ला दिला. ठीक आहे सर. तर सर, ही औषध आपण वापरून किती दिवस झालेले आहेत? औषध आल्याची लागण झाल्यावर मी 15 दिवसांनी सोडलो. आल्याची लागण झाल्यानंतर 15 दिवसांनी. ठीक आहे सर. वापरानंतर तुम्हाला याच्यामध्ये रिझल्ट कसा वाटला या औषधांचा, किंवा परिणाम आता पिकावरती कसा दिसतोय? परिणाम असा आहे की मुळांची भरघोस वाढ झालेली आहे आणि सर्व आलं एकसारखं वाढ झालेली आहे. लहान मोठं कुठं आलं राहिलेलं नाही. त्याचबरोबर सर, आपल्याला इतर आपण औषधं वापरताय, जसे की आता अद्रक पीक हे जे आहे याच्यावरती वेगवेगळ्या प्रकारचे रोग येत आहेत, जसे की जमिनीद्वारे जे येणारे आहेत मूळकूज असेल किंवा कंदकूज असेल, यासाठी यापूर्वी पण तुम्ही काही औषधं वापरलेली असतील बरोबर. तर त्या औषधांमध्ये आणि आपल्या औषधामध्ये तुम्हाला काय फरक जाणवला सर? ते औषधे कमीत कमी 1-2-3 वेळा सोडावी लागायची. ठीक आहे. या एका रोटफीट सोडल्यामुळं परत मला दुसरं काही सोडावं लागलं नाही. म्हणजे तुम्ही अत्यंत अमूल्य अशी प्रतिक्रिया दिली सर. म्हणजे आपण एकदा सोडलेला आहे आणि तेही प्रतिबंधात्मक सोडलेला आहे, तर याचा तुम्हाला अत्यंत, सर्वजण पाहू शकतो आपण, याचा अत्यंत चांगल्या प्रकारे रिझल्ट सरांना मिळालेला आहे. सर, जसं तुम्ही म्हणालात की इतर औषधांपेक्षा आपल्या औषधाचा रिझल्ट चांगला मिळाला, तर नेमका कसा जाणवला काही सांगू शकाल का? आता मी आलं करतोय 8 वर्ष झालं आलं माझं दरवर्षी आहे, तर हे आता 2 महिन्याचं आलं आहे. तर 2 महिन्याच्या आल्यात जास्तीत जास्त 1/2 फूट मुळी जास्त साईटला सोडतं, पण रूट फिट वापरल्यामुळं कमीत कमी 1 फूट मूळ बाजूला आलेलं आहे. ठीक आहे. जसं की आपण इथं बघू शकतो, पाहू शकता, साधारण 1 फूट आपण साईटला उप करतोय. हे बघा, 1 ते 1.25 फूट मूळ साईटला आलेलं आहे. याचा रिझल्ट पाहून तुम्ही समाधानी तर असालच, तर इतर शेतकरी बांधवांना तुम्ही याचा काय सल्ला द्याल सर या औषधांबद्दलचा? सल्ला असा आहे की कंदकूज येण्याची वाट पाहायचीच नाही. आलं लागण झाली की 20 ते 21 दिवसात रूटफीट सोडणं गरजेचं आहे. तर संग्राम सरांनी सर्व शेतकरी बांधवांना एक अत्यंत महत्वाचा मुद्दा सांगितला, जसं की आपल्या आले पिकामध्ये येणाऱ्या ज्या समस्या आहेत मूळकूज असेल किंवा कंदकूज असेल, तर हा रोग आपल्या पिकामध्ये उद्भवण्या अगोदरच जर का आपण प्रतिबंधात्मक नियोजन जर केलं, तर भविष्यामध्ये उद्भवणारे हे जे रोग आहे याला आपण अगोदरच आळा घालू शकतो. तर सर्व शेतकरी बांधवांनी याचा प्रतिबंधात्मक म्हणून अवश्य वापर करावा. तर शेतकरी मित्रांनो, ही माहिती उपयुक्त वाटल्यास लाईक करा आणि आपल्या इतर शेतकरी मित्रांना जरूर शेअर करा. धन्यवाद.